तर जमलेले सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी तरुण तडफदार असे BCI प्रकल्पाचे दोन कृषीदूत दिनेश व तुषार हे आपणास मृदा व जैवविविधता व्यवस्थापन आपण सर्व ग्रामस्थांनी कसे करावे यासाठी मार्गदर्शन करतील. नमस्कार मंडळी, आधी मी तुम्हाला मृदा व्यवस्थापनाबद्दल माहिती देणार. माझं नाव तुषार असून मी MSW पूर्ण करून या प्रकल्पात कृषीदूत म्हणून कार्यरत आहे. तर मृदा व्यवस्थापन म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारात मानवी हस्तक्षेपामुळे दिवसेंदिवस मृदेची झीज आणि गुणवत्ता ढासळत चालली आहे. ही ढासळलेली गुणवत्ता टिकवणं म्हणजेच मृदा व्यवस्थापन करणं होय. यात विविध उपाययोजनांचा समावेश असतो. हो, आता आमच्या जमिनी पूर्वी सारखे उत्पादनक्षम नाही आहेत. त्यात कितीही रासायनिक खते ओतली तरी पोत मात्र खराब होत चालली आहेत. मी तर दरवर्षी चांगले दाबून नांगरणे वखरणे करतो, पण पाणी धरण्याची क्षमताच कमी झाली बघा. हा, मी तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तर देतो बघा. या उपाययोजना म्हणजे दर 3 वर्षांनी खोलगट नांगरणी करावी. दरवर्षी करू नये, त्यामुळे जमिनीची रचना आणि प्रत यांना इजा पोहोचते. कधीही मोठ्या प्रमाणातच चांगल्या कुजलेल्या शेणखताचा 5 ते 10 टन प्रति हेक्टरी असा वापर करावा. याने जमिनीचा जैविक सेंद्रिय करबट टिकून राहतो. आणि हो, दर 3 ते 5 वर्षात मृदा चाचणी करून घ्यावी आणि चाचणीच्या अहवाल आणि शिफारशीनुसारच योग्य प्रमाणात खतांची मात्रा द्यावी. त्यात कापसाला लागणारे मूलभूत अन्नद्रव्ये ओळखूनच दिले गेले पाहिजे. दर 3 वर्षांनी कापूस पिकाचे जमिनीची फेरपालट करत राहावे. याने मृदेतील अन्नद्रव्ये दीर्घकाळ स्थायी आणि टिकून राहतात. मोकाट सिंचन पद्धतीचा वापर करू नये. याने मातीचे कण वाहून जातात, तसंच मृदेचं वहन होतं आणि क्षय होतो. त्यामुळे पावसाळ्याच्या आधी बांधाला उभे आडवे सर खोदावे. याने मृदेची झीज होत नाही. हिरवळीची पिकं आणि आच्छादनी आंतरपिकांची लागवड कापसात करावी. तसंच जमिनीच्या साबूनुसार ती अति अम्लधारी असल्यास सोडियम कार्बोनेट, तर अति विम्लधारी असल्यास जिप्समचा वापर करावा. अशा प्रकारे अनेक मृदा व्यवस्थापनाचे सल्ले आम्ही तुम्हाला BCI प्रकल्पाच्या माध्यमातून देतच राहू. मी दिनेश नुकतीच कृषी पदवी पूर्ण केली असून आपल्या BCI प्रकल्पात तुम्हा सर्व शेतकरी बंधूंचे स्वागत करतो. माझे मित्र तुषार, जे तुम्हाला मृदा व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली, आता त्याचबरोबर जैवविविधता व्यवस्थापन कसे महत्वाचे आहे आपण ते बघणार आहोत. जैवविविधता म्हणजे आपण राहत असलेल्या परिसंस्थेमध्ये मनुष्य, प्राणी, वनस्पती, अनेक जीव तसेच सूक्ष्मजीव इत्यादी सर्व सजीव यांच्यात आढळून येणारी जनुकीय विविधता म्हणजे जैवविविधता होय. यांचं संवर्धन व संरक्षण करणे यालाच जैवविविधता व्यवस्थापन म्हणतात. पण या जैवविविधता कापसाशी काय संबंध साहेब? आहे ना, नक्कीच. शेती, शेतावरच्या वनस्पती, शेतावरचे प्राणी, या गावातील झाडे, झुडुपे, पक्षी, हे सर्व जैवविविधताच आहे ना? हो, अगदी बरोबर. मानवाच्या अति हस्तक्षेपांमुळे शेती क्षेत्राचाही ऱ्हास होत चालला आहे. परिणामतः याचे धोके परिसंस्थेस आणि पर्यायाने आपणासही पत्करावे लागतात. कापूस पिकात सुमार खतांचा वापर, मोठ्या प्रमाणात अतिविषारी रसायने वापरणे, पाण्याचे होणारे प्रदूषण, या सर्व कारणांमुळे कापसावर निसर्गता आढळणाऱ्या मित्र किडींचा व तसेच मृदा व शेतातील बहुउपयोगी सूक्ष्म जीवांचा ऱ्हास होत चालला आहे. म्हणून इतर उपद्रवी किडींचे प्रमाण काढून कापसाचे उत्पन्न व प्रत ढासळत चालले आहे. या सर्व समस्यांवर वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. खूप गंभीर प्रश्न मांडला तुम्ही, आता यावरचा उपाययोजना पण सांगा. यासाठी आपणास संघटित होण्याची गरज आहे. निसर्ग टिकला तर आपण टिकू, या भावनेने काम करावे लागेल. अति रसायने व ज्यादा रासायनिक खते वापरणे थांबवा. त्याऐवजी एकात्मक कापसाचे नियोजन BCI मार्फत अवगत करा आणि जैविक व सेंद्रिय घटकांचा अवलंब करा. वृक्षतोड थांबवा. पीक जमिनी असतील तर त्या लागवडीखाली आणा. नदी काठलगतच्या परिसंस्थेचा परिसर स्वच्छ ठेवा. तो दूषित होणार नाही याची काळजी घ्या. तो वाढवा. गावातले गावठी वान तसेच नामशेष होत असलेल्या वनस्पतींचे संवर्धन करा. या सर्व उपाययोजना जर अवलंबल्या तर नक्कीच आपल्या गावाची जैवविविधता टिकवून तुम्ही खरे कापसाचे प्रगत शेतकरी होऊ शकतात. आम्ही सर्व शेतकरी जैवविविधतेचे रक्षण करू व कापसाचे उज्ज्वल शेतकरी बनू.